नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे, तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळू शकतो. एक छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये विदर्भाकडे पावसाचा जोर वाढत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर मध्यम स्वरूपाची पाऊस असू शकत आहे. उमरी, सावनेर तसंच या ठिकाणी परचवणी, वाघोली, कामपट्टी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भागबदलत जोरदार पाऊस. नागपूरपेक्षा जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. तर भंडारा, वारथी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बारशी, असोली, कंधारी सर्वत्र जोरदार पाऊस असू शकत आहे. भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला उमरेड, खेरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगा, वडियल सर्वत्र मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस. गोंदियामध्ये देखील आज मुसळधार पाऊस असू शकत आहे. दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते गोंदिया, लांची, राजेगाव, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, साखरीतोळा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, तर मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस. साकोली आणि देवरी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. तर गडचिरोलीमध्ये मारकासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस. मुरुमगाव, कापसी, गडचिरोली, मोलचा, मोर्शी, मोचेरा, एटापल्ली, अहेरी, भंबरगड सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस शकत आहे. तसंच यवतमाळकडे बघितलं, सॉरी चंद्रपूरमध्ये बघितलं तर बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा, बाताडी, भद्रवती हा जो सर्व काही परिसर आहे, मोहर्ली, कुटवाडा, चारगाव, बेके, चिमूर सर्वत्र मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस शकत आहे. पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतो नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये. तसेच यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळमध्ये करंजी, मोहाडा, घाटंजी तसंच पांढरकवडा हा जो काही परिसर आहे, हलक्या मध्यम सरी भागबदलत जोरदार पाऊस शकत आहे. रुई, दिग्रज, दारव्हा, नेर या ठिकाणी जोर कमी जरी असला तरी या ठिकाणी जोर वाढलेला आहे. नेर, लगे, लाडगड तसंच यवतमाळ, जोतमोहा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं तर दक्षिणेला जोर थोडा जास्त आहे. हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या ठिकाणी जोरदार पाऊस. तसंच वर्धा, सेलू, तुळजापूर, बारवाडी, जाम या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, हलक्या मध्यम सरी. वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. अमरावतीमध्ये अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव तसंच नांदगाव, मोझरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी भागबदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा या काही परिसरामध्ये. तसेच वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये आज वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. बुलढाणामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, उंचावलीचा खेळ बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. बुलढाणामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. खान्देशात जर बघितलं तर खान्देशात या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. चोपडा, काढोरे, जालोद तसंच आव्हाड, आडगाव हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसंच धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर धुळेमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील, पावसाची शक्यता कमी आहे. धुळे, साखरीकडे उंचावल्याचा खेळ, तर चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. नंदुरबारकडे नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी पावसाची शक्यता कमी आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. सापुतारा, वणी, नाशिक, त्र्यंबकी, गतपुरी, सिन्नरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर वातावरण कोरडे राहील, बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. राहुरी, कोडेगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही. दक्षिणेला मात्र रायगाव, श्रीगोंदा, दौंड, कर्जत, तसंच करमाळा, जामखेड, शेवगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतंय. पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जुन्नूर, मंचर, चाकण तसंच पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती पावसाचा जोर कमी आहे, तुरळक ठिकाणी होऊ शकतोय, शक्यता कमीच आहे. आणि सातारामध्ये मेधा, वसुटपोट, सवराट, अरळ, शिंगावडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी. तर कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोला, द्राकी, देवरा बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. सोलापूरमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. इंदापूर, अकलूज, पिलू या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. कुरुडवाडी, पंढरपूर, माहुळी, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट, सांगोली, पंगळवेढा सर्वत्र ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगलीकडे जर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. सांगली, कुरुंदावड, कुडाळ, चेतनी हलक्या सरी, तासगाव, कुची, नागज, विटा, मायणी सर्वत्र हलक्या सरी, तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. तसंच कोल्हापूर, कोडोली, इस्लामपूर, नरसिंहपूर तसंच कोकडम, मलकापूर, राधानगरी, गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भागबदलत जोरदार पाऊस शक्यता आहे.
किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा, राजापूर, रत्नागिरी, साखरपा मध्यम सरींनी शकत आहे, तर माखजन, कोयना, पाटण, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम सरींनी शकत आहे. प्रतापगडकडे जोर थोडा कमी आहे, या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे. तसेच या ठिकाणी बघितलं असतं गोरेगाव, दिवेघर हलक्या सरी. रायगड जिल्ह्यामध्ये रोहा, लवासा, अलिबाग, सोंडी, पेजरी, पेण, खोपोली, कासमत सर्वत्र हलक्या मध्यम सरींनी शकत आज दिवसभरमध्ये आहे. नेरळ, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी फार काही नाही. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे, ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी. जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. बीडमध्ये बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे राहील. उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. धाराशिवच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. लातूरमध्ये देखील जास्त भागामध्ये उतरून कोरडेच राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. परभणी, नांदेड, वागाळा, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. जास्त भागामध्ये उतरून कोरडे राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतोय. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि एकंदरीत जर बघितलं तर विदर्भ, किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये भाग बदलत हलक्या मध्यम सरींनी शक्यता. विदर्भाकडे जोर जास्त राहील. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडेच राहील. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.